हेलो स्टूडेंट्स, टुडे वी आर गोइंग टू सी वन न्यू पोएम, पेज नंबर 42. आवर पोएम इज द मैन हु थिंक्स ही कैन. व्यक्ति जो विचार करू शकतो मी हे करेनच. ओके, ही कैन नंतर डॉट डॉट दिले कारण त्या व्यक्तीचं स्वतःचं मत असतं की मी हे करू शकतो किंवा मी हे करेन अशा पद्धतीने. ओके, बिफोर वी स्टार्ट आवर पोएम, लेट अस सी सम न्यू वर्ड्स एंड देअर मीनिंग्स. ओके, बीटन, बीटन म्हणजे पराभूत होणे. डेअर, धाडस. ऑलमोस्ट सर्टन, जवळजवळ निश्चित. लूज, हरणे. सक्सेस, यश. हॅलो इज विल, व्यक्तीची इच्छा. नेक्स्ट, माइंड, मन. आउटक्लास्ट, मागे राहणे. आउटक्लास्ट मीन्स मागे राहणे. शुअर, खात्री. शुअर, खात्री. बॅटल्स, युद्धे. बॅटल मीन्स युद्धे. सून, लगेच. सून मीन्स लगेच. लेट, वेळाने. लेट मीन्स वेळाने. ओके, सो ओपनिंग अ टेक्स्ट बुक पेज नंबर 42. हियर आर गिवन वन पोयम, द मॅन हू थिंक्स ही कॅन. देर आर 4 स्टॅन्झाज इन दिस पोयम. ईच स्टॅन्झा कंटेन 4 लाईन. बघा, ह्याच्यामध्ये 4 स्टॅन्झाज आहेत, प्रत्येक स्टॅन्झामध्ये 4 लाईन्स आहेत. सो फर्स्ट ऑफ ऑल आय विल रीड द होल पोयम, आफ्टर दॅट वी विल सी द मीनिंग्स ऑफ द पोयम. फर्स्ट स्टॅन्झा, इफ यू थिंक यू आर बीटन, यू आर. इफ यू थिंक यू डेअर नॉट, यू डोंट. इफ यू लाईक टू विन बट यू थिंक यू कांट, इट इज ऑलमोस्ट सर्टन यू ओंट. If you think you will lose, you are lost. For out of the world we find, success begins with a fellow's will. It's all in the state of mind. If you think you are outclassed, you are. You have got to think high to rise. You have got to be sure of yourself before you can ever win a prize. Life's battles don't always go to the stronger or faster man, but soon and late the man who wins is the man who thinks he can. This poem is written by Walter D. Wintley. Okay, यांनी ही पोयम लिहिलेली आहे. या पोयम मधून आपण पॉझिटिव्ह थिंकिंग कसं करायचं आहे किंवा कोणतीही कृती करण्यापूर्वी आपल्या मनामध्ये ती इच्छा सुरुवातीला निर्माण होत असते, त्यानंतरच आपण कृती करत असतो. त्यामुळं पुढं काय घडतं किंवा त्या कृतीचं यश अपयश हे आपल्या इच्छेवरती अवलंबून असतं. आपण जर पॉझिटिव्हली एखादी गोष्ट करत असेल तर ती नक्कीच सक्सेसफुल होते. आणि जर आपल्या मनामध्ये कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी नकारात्मक विचार आले, नकारात्मक भावना आपल्या मनामध्ये निर्माण झाली, तर ती गोष्ट सक्सेसफुल होईल असं सांगता येत नाही. म्हणून कवीचं असं मत आहे की कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी तुमच्या मनामध्ये त्या गोष्टीविषयी सकारात्मक विचार असणे खूप गरजेचं आहे. तर खूप अर्थपूर्ण आणि महत्त्वाची अशी ही पोएम आहे. सो लिसन केअरफुली. ओके, फर्स्ट स्टँडर्ड, इफ यू थिंक यू आर बीटन, यू आर. बघा कवीला काय सांगायचं आहे. इफ यू थिंक यू आर बीटन, यू आर. तुम्ही जर विचार करत असाल की मी पराभूत झालेलो आहे, पराभूत होणार आहे, तर तुम्ही झालेला असता. यू आर, तुम्ही पराभूत झालेला असता. इफ यू थिंक यू डेअर नॉट, यू डोंट. समोर आलेल्या आव्हानाला जर तुम्ही धाडसानं तोंड दिलं नाही किंवा तुमच्या मनामध्ये असा विचार आला की मी धाडस करू शकत नाही, तर तुम्ही करूच शकणार नाही. म्हणजे आधीच जर तुम्ही घाबरला, संकटाला समोर न जाता आधीच येणाऱ्या संकटाला जर तुम्ही घाबरला आणि मी त्या संकटाला फेस करू शकत नाही अशी नकारात्मक भावना निर्माण झाली, तर तुम्ही नक्कीच काय होता, हारता, किंवा तुम्ही धाडसच करू शकणार नाही. इफ यू लाईक टू विन बट यू थिंक यू कांट, इट इज ऑलमोस्ट सर्टन यू ओंट. विल नॉट चं ओंट झालेलं आहे. पहा, इफ यू लाईक टू विन, तुम्हाला जर जिंकायला आवडत असेल, बट यू थिंक यू कांट. तुम्हाला जिंकायला तर प्रत्येकाला आवडतं, पण तुमच्या मनामध्ये अशी भावना निर्माण झाली की मी जिंकणारच नाही, तर इट इज ऑलमोस्ट सर्टन यू ओंट.
तर हे निश्चित ठरलेलं असतं जवळजवळ की तुम्ही काय होणार नाही, जिंकणार नाही. कारण तशा पद्धतीचा विचार तुमच्या मनामध्ये निर्माण झालेले असतात की मी जिंकणारच नाही. त्यामुळं तुम्ही तिथंच तुम्ही आधी हरलेला असता. म्हणून कवीला असं सांगायचं आहे, तुमच्या मनामध्ये पॉझिटिव्ह विचार असणं खूप गरजेचं आहे, तरच तुम्ही जिंकणार आहात. आधी जर तुम्ही घाबरला आणि मी जिंकणारच नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कधीच जिंकू शकणार नाही. टर्न टू द सेकंड स्टँजा. इफ यू थिंक यू विल लूज यू आर लॉस्ट. तुम्ही जर असा मनामध्ये विचार केला की मी हरणार आहे तर तुम्ही हरलेलाच असता, आधीच हरलेला असता. म्हणजे कोणतीही कृती करण्यापूर्वी तुमचं मन काय असणं गरजेचं आहे, स्ट्रॉंग असणं, किंवा तुमची पॉझिटिव्ह जी गोष्ट आहे ती ठामपणे मनामध्ये तयार होणं आधी गरजेचं असतं, तरच तुम्ही करणारी कृती ही काय होणार आहे, यशस्वी होणार आहे. फॉर आउट ऑफ द वर्ल्ड वी फाईंड. पूर्ण जर जगाचा विचार केला, जगामध्ये कुठेही जा, आपल्याला एक गोष्ट आपल्या नक्की लक्षात येते, ती गोष्ट कोणती, तर सक्सेस बिगिन्स विथ अ फेलोइज वी. यशाची सुरुवात कुठून होते, तर व्यक्तीच्या मनामध्ये जी इच्छा असते तिथून यशाची सुरुवात होते. आपण जिंकणार आहोत, हारणार आहोत, आपल्याला यश मिळणार आहे का अपयश मिळणार आहे, याची सुरुवातच कुठून होते, तर त्या व्यक्तीच्या मनामध्ये होत असते. इट्स ऑल इन द स्टेट ऑफ माइंड. मनाच्या विशिष्ट अवस्थेमध्येच त्याची सुरुवात होत असते कुणाची, यशाची. सक्सेस बिगिन्स विथ द फेलोइज विल. इट्स ऑल इन द स्टेट ऑफ माइंड ऑफ दॅट पर्टिक्युलर पर्सन. ओके, नेक्स्ट. इफ यू थिंक यू आर आउट क्लास यू आर. तुम्ही जर विचार करत असाल की मी आउट क्लास, म्हणजे मी मागे राहणार आहे, तर तुम्ही मागेच राहता. असं कवी सांगतो की एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये विचार आला की मी पुढं जाऊ शकणार नाही, मी मागं राहणार आहे, असं जर त्याच्या मनामध्ये विचार आला तर तो मागेच राहतो. यू हॅव गॉट टू थिंक हाय टू राईज. त्यामुळे तुम्ही नेहमी पुढचा विचार केला पाहिजे किंवा मी हे करून दाखवणारच, मी पुढे जाणारच, असा विचार तुमच्या मनामध्ये असणं, असा विचार करणं खूप गरजेचं आहे. यू हॅव गॉट टू बी शुअर ऑफ युअर सेल्फ बिफोर यू कॅन एव्हर विन अ प्राईज. मग प्राईज कुणाला मिळतं किंवा प्राईज मिळणाऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये काय असणं गरजेचं आहे, अगोदरच खात्री असणं गरजेचं आहे की मी जिंकणारच आणि मी प्राईज मिळवणारच. असे पहिले त्याच्या मनामध्ये इच्छा निर्माण होणं गरजेचं आहे, तरच तो जिंकणार आहे आणि त्याला ते प्राईज मिळणार आहे. बघा, आपण जर एखाद्या रेसमध्ये असेल, एखाद्या कॉम्पिटिशनमध्ये असेल, भाग घेत असतो, त्याला जर आपण कॉम्पिटिटर बघून घाबरलो किंवा त्या परीक्षेला घाबरलो, त्या गेमला घाबरलो, तर आपण यशस्वी होणार आहे का, नाही. इतरांचा विचार न करता मी हे करून दाखवणारच, मी जिंकणारच आणि मी प्राईज मिळवणारच, ही इच्छा जी आहे ती सुरुवातीला मनामध्ये डेफिनेटली पक्की असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही जिंकू शकता किंवा तुम्ही प्राईज मिळवू शकता. म्हणून कवी असं म्हणतो की तुम्ही शुअर असणं गरजेचं आहे, तुमच्या मनामध्ये त्याविषयी खात्री असणं गरजेचं आहे की मी प्राईज जिंकणारच. ओके, टर्न टू द लास्ट आन्सर. लाईफ बॅटल डोंट ऑलवेज गो टू द स्ट्रॉंगर ऑर फास्टर मॅन. आयुष्यामध्ये युद्धही होतच असतात, पण ते फक्त स्ट्रॉंगर अँड फास्टर मॅन, म्हणजे नेहमीच युद्धे चालू असतात असं नाही. डोंट ऑलवेज गो असं म्हणतो, म्हणजे समजा एखादं संकट आलं की वारंवार एखादी वाईट गोष्ट किंवा मनाविरुद्ध गोष्ट घडत असते, म्हणून काय ते नेहमी रोजच अशाच गोष्टी घडणार आहेत असं नाही. काही काही वेळेला युद्ध असणार आहेत, तर ते युद्ध झाल्यानंतर किंवा संकट टळून गेल्यानंतर काही चांगले क्षणसुद्धा येत असतात, तर त्याची आपण काय केली पाहिजे, वाट पाहिली पाहिजे, आणि त्या दृष्टीनं आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार असणं गरजेचं आहे. म्हणून कवी म्हणतोय, लाईफ बॅटल्स डोंट ऑलवेज गो. आयुष्यातली जी युद्ध आहेत ती नेहमी चालूच असतात असं नाही. टू द स्ट्रॉंगर अँड फास्टर मॅन, मग तो स्ट्रॉंगर मॅन असो किंवा फास्टर मॅन असो, नेहमीच कुणाच्याच आयुष्यामध्ये संकटं येत नसतात. बट सून ऑर ले द मॅन हू विन्स. काही वेळानं काय होतं, लगेच संकट जातं आणि ती व्यक्ती यशस्वी होते किंवा त्याच्या आयुष्यामध्ये चांगले क्षण येतात, पण काही काही वेळेला काय लागतो, थोडासा जास्त वेळ लागतो, थोडासा जास्त कालावधी लागतो त्या संकटातून बाहेर येण्यासाठी. द मॅन हू विन्स, मग लगेच किंवा वेळाने कोण जिंकतो, इज द मॅन हू थिंक्स ही कॅन.
असा व्यक्ती जिंकतो, असा व्यक्ती त्या संकटातून बाहेर येतो ज्याच्या मनामध्ये काय विचार असतात, मी हे करून दाखवेनच, मी या संकटातून बाहेर येईनच, असा जर मनामध्ये विचार असेल तर ती व्यक्ती त्या संकटातून लगेच बाहेर येऊ शकते. बघा, आपण पाहिलेलं ही पोएम कोणी लिहिलेलं आहे, वॉल्टर डी विंकले. तर अशा पद्धतीनं या पोएम मधून कवीला हेच सांगायचं आहे, द मॅन हू थिंक्स ही कॅन, अशी व्यक्ती पुढे जाऊ शकते, सक्सेस मिळवू शकते, ज्याच्या मनामध्ये ठाम विश्वास असतो किंवा धाडस असतं किंवा खात्री असते की मी हे करून दाखवेनच, तर तीच व्यक्ती यशस्वी होऊ शकते. त्यामुळं आपण नेहमी आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा विचार करत असताना नकारात्मक विचार सुरुवातीला किंवा नेहमीच बाजूला ठेवायचे आहेत आणि प्रत्येक गोष्टीमध्ये पॉझिटिव्ह विचार करायचा आहे की मी हे करून दाखवणारच, तरच ती गोष्ट यशस्वी होऊ शकते. ओके, नेक्स्ट पॉइंट और सम क्वेश्चन रिलेटेड टू धिस टॉपिक वी विल सी इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.